नमस्कार आणि योकार सगळ्यांक. आणि एक खाशेली कार्यावळ म्हळ्यार पार्ट टू आम्ही घेऊन आयल्या. आणि जसे लास्ट एपिसोडान आमच्या बरोबर ॲडव्होकेट रमाकांत खलप जे युनियन मिनिस्टर तसेच गोय राज्याचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आशिल्ले आणि आज तांच्या बरोबर दुसरो पार्ट तुमच्या मुखार घेऊन येतात. फाटल्यो गजाली नक्की सगळ्यांक आवडले असतलो कारण म्हाका तर फुडले कितें जालें तें आयकपाची उमळशीक आसा सध्या. बाई तुम्ही फर्स्ट टायम जिकोन आयले पूण मातसो रिमायंड मारता जेन्ना मिटींग जाली म्हटली तुमी त्या टायमार मिटींगेक तुमचें नांव सजेस्ट कोणें केलें? म्हजें नांव कोणें सजेस्ट केलें हो प्रस्न खरोखरच तुमी बरो विचारलो. म्हाकाच खबर ना म्हजें नांव खंय येतलें म्हणून. हांवें काय तिकीट मागपाक गेलो ना किंवां तसो पक्षाचो कितें प्रमुख कार्यकर्त्या मदलो किंवां युवक कार्यकर्त्या मदलो कोण हांव असो अग्रेसर फुडारी आसा तशें कांय ना न्ही. म्हजें जालें अशें की पक्षाचें धुरीण उमेदवार सोदताले. अनेकांची नांवां तांच्या मुखार येवन येवन अशीं भायर पडटालीं. शेवटी प्रताप सिंग राणे त्या वेळार महसूल मंत्री रेवन्यू मिनिस्टर लॉ मिनिस्टर आमच्या सरकारान त्या वेळेच्या तांचे एक मित्र म्हापशान खलप आडनांवाचे तांची भाटामेसां त्या वेळेन सत्तरीन बी आसतालीं. तांकां दिसलें की आनी मांद्र्यांनी तांची जमीन जमलो तांकां दिसलें की तांचें नांव सुचोवचें म्हणून जगन्नाथ खलप म्हणून. तर ताई तांकां सांगलें खंय तूं वचून तांकां विचारून संमती घेवन यो. तर राती कडेन तांचेर गेले ते चर्चा केली. ताणें सांगलें तांच्या फॅमिलीन सांगलें आमकां राजकारण नाका. आनी राती कडेन जालें रात गेली सकाळीं उठल्या बरोबर ताणें ती बातमी कानार घाली आमच्या काका पानकारांच्या रघुवीर पानकार खलप तयार ना. आतां खलप हें नांव तांच्या घरान तांकां ते वळखताले म्हाका सगळे तांचे फॅमिलीचे भुरगे भुरगे सगळे म्हाका वळखताले. तर तो खलप जर ना म्हणटा तर आमचे कडेन दुसरो खलप आसा अशें तांच्या भुरग्यांनी सांगलें. तांकां तांचे पुतण्याने बी ताणें सांगलें. आनी रमा कोण तर रमाकांत खलप कोण रमाकांत खलप तो अमको. ताच्या तकलेन पटकन तो विचारलो अरे हा वळखता ताका. ताच्या आदी वळख अशी आमची जाली की तुका सांगलें न्ही हांवें खेळान मेळान आमी चालू आसताले क्लब चलताले आमचे म्हापशान आमचो एक युनियन क्रिकेट क्लब अध्यक्ष हांव चलतालो त्या वेळार चलतालो. आनी त्या क्रिकेट क्लबाची एनिवर्सरी वगैरे वगैरे आमी कितें कितें करताले कोणी पाहुणे म्हणून हाडटाले. तर काकांचे दुसरे भाव शिवराम पानकर म्हणून तांकां आमी एकदां पाहुणे म्हणून कार्यक्रमाक हाडले. आमच्या उद्घाटन केलें स्पर्धेचे टेबल टेनीस स्पर्धेचे वगैरे केलें बक्षिसां वगैरे वाटले. त्या वेळार म्हजें एक ल्हानशें भाशण ताणें आयकल्लें. सो ते जाणां आनी आतां वकिलीक करता हें तांकां खबर आसा. तर वळख करून तांकां तरी दिवची अशी गरज भासली ना तांकां अशें जाली. आनी भितरल्यांनी म्हजें नांव फुडें सरलें. म्हणजे सुरवातीक म्हजें नांव येवंक ना आनी कोणाचें नांव जालें तें नांव फाटीं पडलें आनी म्हजें नांव फुडें सरलें. आनी म्हजे कडेन आयले ते म्हाका घेवन पणजे गेले सर्वमान्य जाले. आनी सर्वमान्य जावपाक आनी एक कारण जालें की म्हजो संबंद त्या गांवाशी. थंय जेन्ना गेलो हांव त्या वेळार थंय अनेक अशे सरपंच पंचायत मेंबर जे म्हाका मेळ्ळे की तांच्यो काही खटले केसीस हांवें चलयल्ल्यो. अच्छा. दुसरें म्हजी आई मांद्रे गांवची म्हजें आजोळ तें आनी हांव सदां थंय वचपी आमी भुरगे थंय तशी म्हाजी मित्र मंडळी गांवांत भरपूर त्या गांवांत समोर वयस्क लोक अशे त्यातले काही जाण वेगवेगळ्या कामांत वेवसायांत बी पडून गेल्ले खरे पण ल्हानपणा पासून ते तुमकां ती फ्रिडम ते हाची खबर सांगली हांवें पोस्टर बिस्टर लावपाचें काम बी ते लोक सगळे ते जाले. आनी तेंच्या बी कांय जाणांचे खटले हांव चलयतालो हय. तर थंय गेल्या बरोबर रमाकांत खलप कोण हें सांगपाची व्हडलीशी गरज पडची ना. आनी नाते संबंद न्ही. तूं जर एका गांवांत तुजें जर नातें जर आसा तर त्याच गांवाचे लोक नाते संबंद दुसऱ्या गांवांनी आसता न्ही. सो जवळ जवळ पेडणे तालुक्यांत बऱ्याचशा गांवांनी अशी ही नाते संबंद आमचे गेल्ले आनी लोक वळखताले. आनी म्हापसा शहर हे खूब महत्वाचे. शुक्रारचो बाजार हो आमच्या पेडणेकारांसाठी आमच्या मांद्रेकारांसाठी अत्यंत महत्वाचो दीस विक्री करण्यासाठी आनी विकत घेण्यासाठी. शिवाय पुलीस स्टेशन हे वटेन हांगा कोर्ट कचेरी हांगा मामलतदार हांगा लोकांचे येणे जाणे. आनी त्या काळांत म्हणजे पुर्तुगेज काळांत बी अनेक लोक जेन्ना कामांक येताले त्या वेळार तांचो मुक्काम आमगेर जातालो. प्रशस्त हय प्रशस्त घर आमचें मोठें हांगासर लोक रावताले करताले न्हिदताले करताले अशें करून. तर ताका लागून लोकांक म्हजी अशी चटकन वळख करून दिवची पडलेली ना. आनी मागीर जेन्ना स्टेजीचेर उबो जालो उलोवपाक लागलो कितें जालो सारकी वळख हय भुरग्यां मदीं बी सामको मागीर प्रियत जालो हांव थंयच्यान. बरोबर आनी यंगस्ट आसल्या कारणान चड कनेक्ट कनेक्ट. तुमी केन्ना भाऊसाहेब बांदोडकरा कडेन केन्ना अशें हय चर्चा बीन जाताली? जाले चर्चा अशी म्हणना हांव. भाऊ क्रिकेटचो प्रेमी न्हय. हय जेन्ना जेन्ना भायर भाऊ खेळटाले करताले पण हांगा बी तेन्ना आमी वचप. आतां भाऊ म्हाका वळखतलो अशें हांव म्हणना.
पण आम्ही वळखताले पोचून असे टुर्नामेंट हाटलो पळतो म्हाका तरी एक अशी खबर असा की म्हणजे ज्याचा संबंध माझा नंतर आयो तिळारीचा प्रोजेक्ट पण झाला त्या वेळात वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाऊ हांगा मुख्यमंत्री आणि भाऊन दोन मुख्यमंत्री म्हणजे गोवा 11 आणि किंवा महाराष्ट्र चीफ मिनिस्टर्स 11 आणि गोवा चीफ मिनिस्टर्स 11 असं एक फेस्टिवल मॅच पण यांनी केली फारूक इंजिनियर एकनाथ सोलकर वगैरे त्यावेळेचे दिग्गज खेळाडू त्यावेळार आमकां पळोवपाक मेळ्ळे थंय आणि आमचें काम कितें बाउंड्री भायर बॉल गेलो तर आमी हाडून दिवप अशें तरेचें आणि तिळारी एक ही संकल्पना तकलेंत म्हज्या उरली मोटरसायकल घेवन आमी तिळारी खंय आसा आनी तिळारीचे कशी वांकणी करतली आमदार जावच्या पयलीं वचून पळोवन आयलो हांव हय एस डी मोटरसायकल म्हज्या एका मित्राची तो आणि हांव दोगूय जाण जेन्ना गांवांत तें पावूंक ना कशें वचप तेंय खबर ना बैलांच्यो वाटो अश्यो ताच्या वयल्यान मोटरसायकली घेवन तर व्हाळांतल्यान न्हंयतल्यान व्हाळांतल्यान मोटरसायकल काडून पलतडी गेल्ले हे म्हाका उपयोग पडले जेन्ना फुडें जेन्ना आमदार जालो आणि ती तिळारीची योजना कार्याक लागली बरोबर आणि ती कंप्लीट करची ह्यासाठी जे केले माझ्या आता नंतर फुडें घडले ते भाऊक ती एक प्रकारची आदरांजली की त्यांची दूरदृष्टी ती आणि थंयच्यान जे त्या डोंगरांतल्यान जे उदक येता ते नजरेसमोर हाड तुझ्या तूं समज विचार कर असो की सह्याद्रीच्या तेंगशेर तूं उबो आसा आणि सकयल हो सगळो आमचो गोवा प्रदेश आणि कोंकण प्रदेश असो पसरला आणि ते उदक शेताभातांनी चाललें बरोबर ही कल्पनाच तुका कितली नुसती रम्य न्ही ही ही सारखी मुळाक वचून तुजे शेतकऱ्यांचे कल्याण फॅमिलीक ताजो आधार मेळ आधार मेळटा भयंकर फॅमिलीक आधार वय ताजे नंतर तुम्ही फर्स्ट असेंब्लीन आयले किदें आशिल्ले तकलेंत तकली ब्लँक पण आता आमदार झालो न्ही हांव वकील जेन्ना जालो त्या वेळार वकिली म्हणजे कितें हे पयले समजून घेवचें पडलें कोर्ट म्हणजे कितें हे पयले समजून घेवचें पडलें मोठ कोर्टान वगैरे भाग घेताले कसल्या प्रकारचे खटले चलतात कोर्टान वच्चे पयलीं अनेक दीस हांव ऑफिसान बसतालो दोतोर उजगांवकराच्या ती चर्चा आयकतालो कितें प्रकारच्यो केसी येतात तोय आमकां कितें करतलो बस अशे नव्या नवख्या वकिलांक बस कांय करूं नाकात तुमी फक्त आयकून घ्या न्ही कितें जाल्लें तें तांच्या बरोबर आमी कोर्टाक वचप थंय समजून घेवप सो तें घेतल्या नंतरच तुका तूं कितें करपाचें जाय म्हणजे पयले सुरवातेच्या 7-8 दिसांक उलोवंक मेळूंक ना विधानसभेन आयकून घेतलें सगळ्यांचें कोण कितें करता तें म्हाका सांगता तें तूं उपर मरे पयलें भाशेन जावनी मरे तुजें पयलें भाशेन जा म्हाका 2 दीस जाय म्हाका 2 दीस जाय आनी पक्षाची ध्येय धोरणां कितें मॅनिफेस्टो वाचलें म्हज्या मांद्रे गांवांत कितें जाय हें आमी समजून घेतलें गोव्याक कितें जाय मगो पक्ष मागता कितें तो पर्यंत 67 म्हणजे विलिनीकरणाचो विशय वगैरे बाजूक गेल्लो हें सगळें समजून घेतलें आणि एकदां ती संकल्पना तकलेंत बसल्या बरोबर हांवें परमिशन मागलें की म्हाका पयलें भाशण करपाचें आसा इट वॉज अ हिट भाशण कळ्ळें न्ही आवडलें सगळ्यांक आवडलें की हांवें जे सगळे म्हाज्या मतदारसंघांतले सगळे प्रश्न त्या वेळार हांवें थंय थोडक्यांत थंय मांडले गोव्याची संकल्पना म्हाका कितें दिसता म्हाका दिसता तें पळयलें हांवें विधानसभेन जें काम चल्लां तें कशे तरेन चल्लां विरोधी पक्ष कसो काम करता तेंच्यारय कांय थोडीशी हांवें मल्लनाती केली आनी सुरवात जाली मागीर फाटी वळून पळोवंक ना कंटिन्यू 5 वर्सां कंटिन्यू हय सारको तीन वर्सांचीच मेळ्ळी म्हाका ती कित्याक 74 भितर चल्ला न्ही आनी 72 इलेक्शन जालें म्हणजे 2 वर्सां गेल्लीं सो 2.5 वर्सां 3 वर्सां म्हाका पयल्या इलेक्शनाक मेळ्ळें दुसऱ्या इलेक्शनाक हें करता आसतना हांवें मनान धरलें की म्हाका ही अशी भांगराच्या ताठान दवरून ही आमदारकी म्हाका दिल्या म्हजो अधिकार ना त्या आमदारकीचेर म्हजो अधिकार ना त्या उमेदवारीचेर हें मनान हांवें केल्लें आनी कसलीच मागणी करप ना म्हाका अमकें जाय म्हूण कसलो हट्ट धरप ना नेतृत्वा कडेन ताई कडेन सांगतालें करप कितें करप लोकांच्या मदीं रावप म्हजे वडील बापूय पळय म्हजो इतले खूश जाताले लोक येता करता म्हणसर वूड बस करपाक तांचो सामको वा तांचो तो पर्यंत रिटायरमेंट तांकां हळूहळू पावले जेणे घेतलें गेलें आनी लोकां मदीं तांचोय वावर असो आशिल्लो सो लोकसंग्रह वाडत गेलो सामको फुडले निवडणुकेन लोक सांगपाक लागले ही तिकेट तूं खलपाकच दी रमाकांताकच दी अशें त्या प्रकारांतल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली कारण प्रश्न तेणें दवरलो ताईन त्या वेळार दवरलो कितें आतां फुडें कितें तुमकां कितें करया आमकां तोच जाय आज जशें तुका म्हाका तिकेट जाय म्हणून आज जी पळय झगडी पक्षा पक्षांनी जातात तशें थंय जालें ना खरें हांव त्या लोकांचें हें मानतां उपकार मानतां हांव त्या भागांतले म्हाका सपोर्ट भरपूर लोकांनी दिलो
आणि काम किती करप त्या वेळार गावात रस्ते ना, उदक ना, वीज ना, शाळा थोड्याश्यो, अशा वेळार स्कूटर घेवप आणि तालीकडे वचप शिवले. आमदार असताना आमदार स्कूटर घेऊन, स्कूटर घेऊन सगळें काम स्कूटर घेऊन चलत काय ठिकाणी चल चल चलप चलपाक म्हाका केन्नाच ना म्हणून थंय वचप. सुरवातीक तर पलतडी गेलो बसीन किंवा ल्हान ल्हान थंय टॅक्सी आसतल्यो कोण तरी खंय तरी एका गांवांत सोडलो व्हरून. मागीर ते सगळे भुरगे आमी जमप आणि गांवांतली अक्षरशः सर्वे केल्यासारखे आम्ही भोंवताले. मुडकळी गेल्ली स्कूला, मुडकळी म्हणजे कशें इमारती विद्यना स्कूल जावपाक जाय, लोकांक उदक ना, बांयो मारपाक जाय, कितें रस्ते ना ते रस्ते करपाक जाय. आमी श्रमदान सुद्दां रस्तो केला मांद्रेंतल्या एका गांवांत, तर सुरवातीक एक श्रमदान करपाक हांव आसा अक्षरशः हातान खोरें घेवन माती ओडल्या अशें करून. पण हें सगळें जाता आसतना हांवें जेन्ना सगळो आढावो घेतलो पेडण्या भर फिरलो हांव. आज तूं हसापूर जर गेलो न्ही, हसापुराक आज पूल आसा, आलतडी तुका देंवचो पडा, त्या उदकांतल्यान पलतडी वचप, चलत जवळ जवळ 5-6 किलोमिटर इब्रामपुरो येवप चलत. आज आमदार बरे गाडयो घेवन पोश्ट गाडी घेवन वता, आमी चलत फिरताले. मोरजी सारको गांव, रेताड गांव सगळे हांव, खटरे गाडी सगळी कडेन भोंवताले. गाडी वचपाची ना परिस्थिती, रेवेन गाडी चलता खंय तुजे कडेन, आनी गाडयोय ना त्या वेळार कोणा कडेन, आमदारा कडेन तर नाच पण लोकां कडेन तरी गाडयो खंय आसात त्या वेळार. एकूच रस्तो देवळा पर्यंत गांवांत गेला, देवळा पर्यंत कशी बशी एक खांबो लायटीचो पावला थंय, ताची एक मिणमिणटा लायट पेट्टा. पण गांवांत पिण्याच्या पाण्याची तर टंचाई, नोकरी व्यवसाय तर कांयच ना. आणि सगळ्या सरपंचांची दर 3-1 महिन्यांनी एक ब्लॉक ॲडवायझरी कमिटी म्हणून मिटींग भरताली त्या वेळार. त्या मिटींगेन सगळे सरपंच बाबडे येताले गांवां गांवांतल्यान, कोण मिनिस्टर केन्ना थंय पावनान, केन्ना थंय भितर सरल्यान कांय करिनान. तेरेकूल सारको एक गांव असो की ज्या गांवांत आमदाराचो पांय सुद्दां केन्ना लागू नाशिल्लो, तेरेकोला. तेरेकोला न्हंयो मदीं न्ही, हय बरोबर, फेरीबोट ना, फेरीबोट खंयच ना त्या वेळार. ट्रॅव्हल कशें करताले लोक? व्हड्यांनी, व्हड्यांनी करताले, कामिंजावून चलताले त्या वेळेन बी अशें, त्या भागान चलताले करून अशें. तितलेच कुडक्याक आसा, तितलेच कुडक्याक अशें ते अशें मांद्रे टू पणजी किंवां बस सेवाच ना न्ही, चलतली खंयच्यान चलतली बस सेवा. मागीर फेरीबोटी सुरू जाल्यो, त्यो फेरीबोटी जावच्यो म्हणून प्रयत्न म्हजो. तेरेकोलचो गांव असोच कंप्लीट कांयच ना त्या गांवांत न्ही. आमी त्या वड्यांतल्यान देंवप थंय, इतले इतले उदकांतल्यान फुडें वचप, कांय वेळार थंयचे भुरगे उखल म्हणटाले म्हाका बलतडी व्हरान दवरताले, हय ते वचून मागीर गांव भर भोंवप दोन ते तांच्याच कडेन जेवप करप, दिसभर थंय काडलो, मागीर आयले वड्यांतल्यान असो करप. आनी हांवें अशें थारायलें की आतां हें उपेग पडचें ना. हांवें पेडणे तालुका विकास परिशद म्हणून एक कॉन्फरन्स आयोजीत केली. ओके, हे खंयच्या वर्सा आता? हे समर अराउंड 76 दरम्यान. पहिले वर्सभर बी सर्वेकच गेले, पळोवपाक करपाक खंय कितें जाय तें करपाक गेले. आनी हांवें कार्यक्षेत्र म्हणजे मांद्रे पुरते मर्यादीत दवरले ना, पेडणे तालुकाच घेतलो हांवें. सामको इब्रामपूर एके बाजूक तो हे वटेन मोरजी, नॉर्थ साउथ, आनी प्रत्येक गांवांक जाय कितें असो आढावो घेवन अभ्यास केलो. सरपंचाक प्रत्येकाक सांगलें की तुम्ही प्रत्येक जाण तुमची कितें मागणी आसा पळय ती संकलीत करात. हे सगळें घेवन आमी बसले, मागीर त्याची विभागणी केली, हे रस्ते जाय, हे पूल जाय, अमूक जाय, तमूक जाय, सगळें केलें. आनी पेडणे तालुका कॉन्फरन्स हांवें आयोजीत केली, सगळ्या मंत्रीमंडळाक ताई सकट सगळ्यांक हांवें निमंत्रण दिलें. अच्छा. आनी संपूर्ण मंत्रीमंडळ पेडण्यान पावले, दीसभर आमचो उपक्रम. आनी आमी नुस्तें पळय हें करता, डिमांड चार्टर दिना दिलान मागण्याचो, तसो एक एक चार्टर ताई कडेन आमी मुख्यमंत्र्या कडेन सादर केलो, त्यांच्या मार्फत थोडे हांवें. आनी मागणी केली की आमचो अत्यंत मागास तालुको आसा, ह्या मागास तालुक्याक आमकां अमकें अमकें जाय. तो पर्यंत तिळारी तकली नाशिल्ली, म्हणजे तिळारीचो प्रकल्प ताई बेगीन पूर्ण करात. तें उदक आमकां येतलें, आमच्या शेतकऱ्यांक सुजलाम सुफलाम अशी भुमी मेळटली, तें उदक आमकां पिण्यासाठी तुम्ही सगळे कडेन व्हरया, ट्युरिजम आमी सगळे कडेन व्हरया, तेरेखोलचो जो आमी पयली वचंक ते वटेन मेळना थंय आमकां फेरीपोटी पयल्यो दी, पयल्यो फेरीपोटी दी, मागीर आमकां पूल दी, आमकां सगळ्याक आमकां वीज दी, आमकां लायट दी, आमकां शाळा दी,
आमकां कॉलेज जाय ही मागणी त्या वेळार केली आमी. आनी तिणें खरोखर कौतुकान आमचें कार्य म्हजें पळयलें सगळें केलें. म्हाका दिसता तुमी पयलेच अशे MLA आसतले जांच्यांनी अशी विकास परिशद घडोवन हाडली. विकास परिशद अशें म्हाका तरी दिसता, म्हाजे तरी वाचनान ना आनी कोणी केली अशी ना. विधानसभेंत कोण कोण उलयताले भाशणां ती वेळी, पण ह्या तरेन सर्वांगीण विकासाचीच योजना, पंचवार्षीक न्हय, दशवार्षीक न्हय, 20 वर्षाची योजना म्हणल्यार करता. कित्याक व्हडलो पूल बी कोण ताबडतोब कशें बांदतले हे आमकां जाणा. त्या वेळार कितें बजेटाचें कितें 12-13 कोटीचें बजेट, आज 12,000 बजेट आसता, 20,000 बजेट पावला. कांय नासलें न्ही तितल्या त्या तुटपुंज्या बजेट एलोकेशनांनी कामां करून घेवपाक जाय. त्यामुळे पास करून घेवप आनी थोडेशे लोकांक सांगप आमी करुया रे काम ते. लोक खरे श्रमदानान करया, लोक खरे कुत्री करूं येताले न्ही. आजच्या भुरग्यांक तें खरें दिसचें ना आनी लोक करतले अशें तें सामंजस्यान परस्पर सहकार्यांतल्यान. पयलो टर्म पयलो टर्म सोंपता म्हणसर तुमी सारके कनेक्टेड आशिल्ले. कनेक्टेड सारके लोकां कडेन म्हाका घरोघर पावलो हांव. अशें एक घर दसतालें की ज्या घरांत हांव पावूं अशें. आनी कोण विरोध करता हो प्रश्नच म्हाका लागना. हांवें मूळ पासून एकच धरलें की आमदार म्हणून निवडून येतना फक्त एका पक्षाची म्हजे कडेन तिकेट आसतली, तशें चिन्न आनी सिंबॉल आसतलें. निवड जाली आमदार जालो न्ही हांव सगळ्यांचो आमदार. ताज्या नंतर म्हाका दिसता शशिकला ताई जेन्ना काँग्रेसीन जेन्ना प्रवेश केला तेन्ना तुमचे कडेन सगळीं धुरायली, तुमकां एज अ लिडर म्हणून सगळें पळोवपाक लागले, तुमचे कडेन सगळें हें जालें. आनी तातूर तुमी एक अशें जालें की फूल मेजॉरिटीन आयिल्ली 25 आसून सुद्दां, पूण तरी सुद्दां तुमकां ते मेळोंक ना. कितें जालें? मागता कांय गोश्टी मेळत गेल्यो आनी कांय हक्क आसून सुद्दां गेल्यो. पण दुःख अशें कांय दिसलें ना. शेवटी लोकशाही, ह्या लोकशाहीन गोश्टी मानूकच जाय आमी. तर जालें अशें की पळयात, 1980 पर्यंत ताई मुख्यमंत्री म्हणून उरल्यो. 79 दरम्यान दुर्दैवान पक्षान बेबंदीशाही थोडीशी वाडली, काही नवे आमदार गेले, काहींनी बंड सुरू केलें. 3 आमदारांनी बंड केलें शेवटच्या टर्मान ताईच्या. आनी सरकार कोसळ्ळें, सरकार कोसळ्ळें. काही काळ राष्ट्रपती राजवट लागली, विद्यार्थ्यांचें आंदोलन मोठ्या प्रमाणाचेर जालें. बसीन आमकां अर्दो तिकीट जाय ह्या वरून आंदोलन केलें, तेन्ना केलें. रापणकरांनी आंदोलन केलें, तर ट्रॉलराची सुरवात जाल्ली. ट्रॉलर येवपाक लागलो, आमकां ट्रॉलर नाका हें आंदोलन. जर ट्रॉलर जर पावले तर स्थानीक शेतकरी हो जो आसा, नुस्तें मारपी जो आसा, रापणकार जो आसा, आमच्या पोटार पांय पडटलो अशी तांची भावना लोकांनी करून दिली. आनी ताका थोडेशें धार्मीक कलहय ताका कारणीभूत जालो. सो शिक्षक कोंतर गेले, विद्यार्थ्यांची चळवळ जाली, कामगारांनी उग्र आंदोलन ताई विरुद्ध केलें, म्हणजे आमचें सरकार विरुद्ध केलें. रेंदेरांचें जालें, टॉयटा पस करपाक जावपाक जालें, फिशरमॅनचें आंदोलन जालें. आनी भितर पक्षांतली दुही, पक्ष फुटलो. ह्या सगळ्याचो सम टोटल जो परिणाम असो जालो की 1980 इलेक्शन जें जालें त्या इलेक्शन आमचे मगो पक्षाक सपाटून मार बसलो. गोव्यान फक्त 5 आमदार आमी निवडून आयले, दीव दमणान 2 आयले आमकां पयले फावट, 7 जाण जाले. आनी नंतर असो प्रश्न निर्माण जालो की आतां हे पक्षाचें विलिनीकरण काँग्रेसीन करचें. भवितव्य दिसना जालें, फुडें कितें जातलें. युनायटेड गोवन्स हो पक्ष बरखास जावन आपल्या हाच्या नेतृत्वाखाली, बाबू नायकच्या नेतृत्वाखाली काँग्रेसीन गेलो. अर्स काँग्रेस त्या वेळार पळय, काँग्रेसीन सुद्दां दिल्ली लेवलचेर इंदिरा गांधीचें बंड जें जाल्लें, इंदिरा गांधीची जो गट निर्माण जालो ताका इंडिकेट म्हणटाले. आनी जो प्रमुख पक्ष घेवन जे बसले तांकां सिंडिकेट म्हणटाले पळय, सिंडिकेट वर्सीस इंडिकेट. भितरल्यान मागीर इंदिरा काँग्रेस जाली, पक्षाचें त्या वेळचें चिन्न गोठून गेलें. 2 बैलांची जोडी हें काँग्रेसचें एके काळचें चिन्न, तें गेलें. गाय वासरू आयले आनी इंदिरा गांधीन हात स्विकारलो. त्या वेळार गोव्यानूय हांगासर मागीर युनायटेड गोवन्स पक्ष, त्या पक्षाचें चिन्न आहात त्या वेळार. ते थंय तेचो एक मोठें फॅक्शन तेंचें थंय जॉयन जालें. आनी काँग्रेसीनूय त्या पक्षान जॉयन जावचें अशी एक घटना घडत गेली भितरल्यान. आनी डिक्लेर जालें दिल्लीच्यान,
पहिले अर्थ काँग्रेसचे आय काँग्रेस झाले, लॉक स्टॉक अँड बॅरल संपूर्ण पक्ष अर्थ काँग्रेस पक्ष व इंदिरा काँग्रेस पक्षात जॉईन झालो. कारण इंदिरा गांधी तोवर ते पंतप्रधान झाली पडते, म्हणजे 76 इमर्जन्सी झाली. त्यानंतर देशान जे खूप मोठ्या घडामोडी घडत गेलो, धरपकड झाली, अनेक नेते भीतर पडले, त्याच्याविरुद्ध आंदोलन झाले. शेवटी इंदिरा गांधी स्वतःहून निर्णय घेतलो की परत निवडणूक इलेक्शन घेऊक जाय. तिने इलेक्शन घेतलें, तिचो स्वतःचो पराभव झालो भितरल्यान. जनता दल पावलें थंय आणि ज्या वेळार तुवें सांगलें की आमचो पक्ष हांगा बरखास्त जाली विधानसभा आणि राष्ट्रपती राजवट लागली, त्या वेळार मोरारजी देसाई पंतप्रधान. ओ ही घटना जी हेचेर तुमकां सगळो दीस पावचो ना उलोवपाक, म्हणजे कशा प्रकारे इमर्जन्सी लागू झाली, कितें घटना घडली, कित्याक तिणें सांगलें त्या वेळार, कशी धरपकड झाली, तेज्या आदलें आंदोलन, करप्शन विरोधी आंदोलन जयप्रकाश नारायणान सुरू केल्लें, हो पार्श्वभूमी खूब मोठी आसा ह्या गोंयच्या सगळ्या प्रकरणांक आसा. आणि त्याचा परिणाम जातालोच न्ही गोंयच्या राजकारणाचेर, तोय जायत गेलो हांगासर. आणि मगो पक्षाचो थंय पराभव झालो, शेवटी झालो आणि अर्थ काँग्रेसची आय काँग्रेस झाली. आणि त्या उपरांत काय तेपान महाराष्ट्रातील गोमंतक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालो अशी घोषणा दिल्लीच्यान झाली. थंय ताईचे आणि माझे म्हणजे विचारान बाचाबाची अशी झाली ना, पण फरक पडलो असो. एक वेळ आम्ही स्वतः म्हणजे ताईन काही आमदारांचे काही एक सही घेऊन लेटर दिले की कितीतरी विचारसरणी झाली असतील त्यांच्यामध्ये, त्यावेळीचे काँग्रेसचे नेतृत्व ताई यांच्यामध्ये कितीतरी बोलणी वगैरे झाली असतली. आणि एक लेटर दिले की आमचो विचार असा काँग्रेसीन येऊचो करचो म्हणून. पण नंतर अर्थ काँग्रेस केल्याबरोबर तो विचार बारगळलो. ताईन परत स्टेटमेंट केलो की ना आमकां पक्ष आमचो फुडें व्हरपाक जाय. आणि हांव एक तो पर्यंत तिसरो टर्म म्हजो जाल्लो न्ही, नाही म्हणलो तर तिसरे फाटसो जाल्लो. आणि एक आत्मविश्वास तयार झालो की खंयच्याय राजकीय विषयाचेर हांव म्हजे कॉमेंट्स दिवंक शकता, उलोवंक शकता. तर हांवें ताईक म्हणलें, ताई आमी पक्ष फुडें व्हरया न्ही, सगळेच काँग्रेसीन गेले, सगळेच गेले जाल्यार कशें जातलें, लोकशाही न्ही, विरोधी पक्ष कडेन जाय. तर ना तशें जालें ना, ती तीन आमदार गोंयचे आणि ते दोन अशे पांच जाण काँग्रेसीन गेले. आणि हांव आणि म्हज्या फाटल्यान मागीर कांय तेंपान बाबूसो येवन म्हाका मेळ्ळो गांवकर. सो आमी दोगूच उरले आणि आमी म्हणले ओके वॉट एवर हॅपन्स. आणि विधानसभेन म्हजी कारकिर्द ती अशा प्रकारे 1980 सुरवात झाली. तेवढेच राणे मुख्यमंत्री, एके काळचे राणे हे मगो पक्षातले, त्यामुळे ते नातेसंबंध आमचे तसे त्या वेळार. आणि विधानसभेन आक्रस्तपणा करप ना हो म्हजो कार्य प्रकारचं काम, आक्रस्तपणापण करप ना, पण त्याचबरोबर सरकाराक सोलून काढप. जे राजकीय तू विचार जे किती करता, बजेट तू मांडता किंवा काही निर्णय घेता, हाचेर दया माया ना. पण ते मांडता असताना एक ठराविक सीमे पलीकडे तुझी भाषेची तीव्रता वरप ना. आरोप पुरावे असल्याशिवाय कोणाचेर आरोप कसलोच करप ना. आपली पहिली खात्री पडपाक जाय की हे बरोबर अमुक हे घडलाय अशें म्हणून, पण क्वालिटी एनालिसीस करप, चिरफाड करप सरकारच्या कार्याची, बरें कितें वायट कितें. आणि सरकारान कितें जाता, जो मंत्री असा तो आपल्याच कडेन खरें ओडटा न्ही, जे कितें तो स्कीम करता ते आपल्या मतदारसंघान भरपाचो प्रयत्न करता. ना तुका अशें करूंक मेळचें ना, तूं समतोल विकास जावपाक जाय. आणि आमचे अगदी जिव्हाळ्याचे विषय खंयचे, कूळ कायदो, कसेल त्याची जमीन, शिक्षण, इलेक्ट्रिफिकेशन, शेतकऱ्यांक उदक दिवपाक जाय. आणि हे जे जाल्ले पाणी पुरवठा योजना जाल्यो तांचो पाठपुरावो करप. आज कितें पळयता, कांय वेळार म्हाका अशें दिसता की भकास दिसची पडटा पळय, पण येसून हांगा वता. पयर म्हाका कोणें ते साळगांव आपयलो हालींच, आणि तो म्हाका शेतान घेवन गेलो आपलो. पळय म्हणलो, तूं आमदार आसतना मंत्री आसतना तिळारीचें उदक तुवें तांबडे आमकां प्रॉमीस केल्लें, आणि हो पळय एक कनाल हाडून सोडला गांवान म्हज्या, खंय रे उदक आसा काय विचारता तो म्हाका, कशें उत्तर दितलो हांव. अजून ते तुका दिश्टी पडटत गिरी, जर तूं जर ते आतां नवो फ्लायओवर बांदला पळय तेजेर एक दोन मिनटां उबो राव, शेतान तुका दोशी वटेन हाफ पायप्सचे कनाल दिसतले,
तिळारीचे उदक हाडपाक ते कनाल उभे केल्ले. पूण तेजेर येता भाई हांव. पूण जेन्ना तुमी विधानसभेन म्हळें की राणे आसतालो तुमच्या फुड्यान, राण्याक खबर आसतलें की तुमची स्ट्रॅटेजी कितें आसता, हे तांकां बेस बरी खबर आसतली. म्हणजे पयलीं पण काम केल्लें आसा, काम केलें बरोबर आसा. स्ट्रॅटेजी म्हणजे कितें? स्ट्रॅटेजी आमी अशें भितर हल्ले करप ते कितें, अशें छुपे हल्ले करप ना, केन्ना करपच ना. ताणें बजेट मांडलें, त्या बजेटाची आमी चिरफाट केली. ताणें एक बील मांडलें, त्या बिलाची आमी चिरफाट केली. ताणें काही ठराव मांडले, ते शिवाय कितें गांवांत कितें कितें घडटलें. मागीर विधानसभेच्या कामकाज नियमान जितले म्हणून तुज्यान काम करण्याची प्रावधानां आसात, त्या सगळ्याचो वापर करप. प्रश्न क्वेश्चन आवर अत्यंत म्हत्वाचो न्ही. बारीक सारीक प्रश्नाचेर प्रश्न घालप, थंय घालप. आणि लोक हाडून दिताले, आपआपले विशय हाडून आमकां दिताले. अकस्मात काही गोष्ट आली, कॉलिंग अटेन्शन नोटीस करताले. झिरो आवर भरपूर त्याचा वापर करप. मागीर बिलां येतालीं विधेयक, त्या विधेयकाची चिरफाड करप. ताका राणेक बी सोडपूच ना कोणाक, खंयच्याच मिनिस्टराक बी. तूं हें बील हाडलें न्ही, तेजी पार्श्वभुमी म्हाका सांग. एक्झॅक्टली कित्याक हाडलें तुवें तेजी? तुका म्हाका बी तेजे फाटले फॅक्ट सांग कितें आसा ते. प्लेस दोज पेपर्स ऑन द पेपर टेबल ऑफ द हावस. म्हाका दिसता एक कल्पना येता म्हाका, कारण तुमी जेन्ना स्कुलांच्यान आठवेक आसतनाच्यान जर स्कुलान इतले देशभक्तीन रिबेल जावप, आनी तेज्या नंतर जी डिबेटींग पावर तुमी म्हळ्यार की तुमची बरी आशिल्ली, जाल्यार असेंब्लीन कितें जालां आसतलें? हाजो एक म्हाका जस्ट पिक्चर तयार जाता. त्या टायमार म्हाका दिसता कॅमेरा अशें शूट करिनाशिल्ले, कांय रेकॉर्डेड ना आशें ना, बट हां साउंड रेकॉर्डींग कदाचीत. म्हाका दिसता आमचो दुसरो एपिसोड आनी तरी म्हाका टायम पावना. बाई कडेन आनीक खुबश्यो गजाली करपाच्यो आसा आनी तितल्योच इंट्रस्टींग गजाली आसा. आनी आयच्या युवा पिढीन जे पॉलिटिक्सान येवपाक सोदता, जे लॉ करपाक सोदता, जे खूब कितें शिकपाक सोदता, तांकां हिस्ट्रीची आवड आसा, तांच्यांनी हे एपिसोड पळोवचे. इतलेंच हांव मागतां. फुडलो आनी एक एपिसोड घेवन तुमच्या मुखार येतलो. सद्या तरी आमी सर थँक्यू म्हणपाक सोदता ह्या एपिसोडान. आमी आयज म्हाका दिसता अशा पावड्याचेर आसा की ताज्या नंतर ज्यो गजाली आसा त्यो एज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून तांच्यांनी जायती मंत्रीपद सांबाळी गोंय सरकारान, तशेंच युनियन मिनिस्टर आशिल्ले. खूब गजाली आसा आनी इंट्रस्टींग गजाली आसा, कारण अशे अशे फॅक्ट्स आनी अश्यो अश्यो गजाली आसात ज्यो आयज सुद्दां दिग्गज नेते जे आसात ते याद करतात तांच्यो गजाली. त्यो आयकूया फुडल्या एपिसोडान. तो पर्यंत थँक्यू वेरी मच भाई. थँक्यू तुम्ही आयच्या एपिसोडान आमच्या वांगडा आसले म्हणून. देव बरें करा.